भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विधानसभेतील भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राजभवन येथे भेट घेतल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही माहिती दिली आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांचा फोन आपल्यासोबत जोडलेला आहे. अतुलजी, आपण पाहतोय भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आलंय. विधान परिषदेचे सभापती यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नाही, पहिली गोष्ट तर याचं स्वागतच असेल, फक्त हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला त्याच्यानंतर आमच्या सगळ्या ऑनलाईन व्यवस्था पूर्ववत झाल्या आणि आता मात्र महामहिम राष्ट्रपतींना भेटून घटनेच्या कलम 143 खाली तुम्ही या संदर्भात काही हे करा, स्पष्टता आणा वगैरे वगैरे, हे सगळं म्हणणं म्हणजे सुंभ दळाला तरी पीळ जात नाही अशा प्रकारची अवस्था आहे. आणि त्याच्यामुळे राष्ट्रपतींना काय करायचं ते राष्ट्रपती करतील, पण पार्लमेंट मोठं आहे का विधिमंडळ मोठं आहे ही चर्चा हास्यास्पद आहे. याचं कारण असं आहे की घटनेप्रमाणे या तिन्ही गोष्टी या एकाच स्तरावरच्या आहेत आणि जेव्हा तुम्हाला सरकार बनवायचं होतं तेव्हा तुम्ही सुप्रीम कोर्टात गेलात तेव्हा तुम्हाला सुप्रीम कोर्ट गोड वाटलं का? जेव्हा विधानसभेच्या नियमानुसार आणि परंपरेनुसार कामकाज न करता बहुमत आधी सिद्ध करा याच्याकरता कोण गेलं सुप्रीम कोर्टात, तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं तुम्ही स्वागत केलं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही पश्चात बुद्धी आहे आणि विधिमंडळ म्हणजे केवळ अध्यक्ष उपाध्यक्ष आणि विधान परिषदेचे जे उपाध्यक्ष नाही, विधिमंडळाचा आम्ही पण सहभागी आहोत ना. आणि सुप्रीम कोर्टात कोण गेलं होतं? आम्हीच गेलो होतो, विधिमंडळाचे सदस्य गेले होते. आणि त्याच्यामुळे आई वडील जर का न्याय देत नसतील तर पोरग अन्य मार्ग चोखाळणारच, हे लक्षात घेऊन यापुढे जर का सत्ताधारी आघाडीने कारभार केला तर मला वाटतं की सगळ्यांकरताच ते अधिक चांगलं आणि सोयीचं होईल. धन्यवाद अतुलजी, तुम्ही दिलेल्या या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.